शिंदे सरकारनं उद्धव ठाकरेंना आता आणखी एक धक्का दिलाय. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचा आता फेर विचार करण्यात येईल असं शिंदे सरकारनं म्हटलंय. महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शहरांच्या नामांतराच्या निर्णयावर शिंदे फडणवीस सरकारनं हा आक्षेप घेतलाय. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर सरकारला असे निर्णय घेता येत नाहीत अशी भूमिका या नव्या सरकारनं घेतली आहे. या निर्णयांचा फेर आढावा घेतला जाईल आणि नामांतराचा निर्णय हा नव्यानं घेण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय. तेव्हा शिंदे फडणवीस यांच्या सरकारनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का दिलाय. ठाकरे सरकारनं घेतलेल्या निर्णयांवर आक्षेप घेतलेले आहेत आणि या संदर्भात संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूया. ही लोकांची भावना आहे, लोकांचा आग्रह आहे. औरंगाबाद संदर्भात, उस्मानाबाद संदर्भात ही निर्णय तुम्ही स्थगिती कशा करता देताय? राजकीय निर्णयांचे मी समजू शकतो, आर्थिक निर्णय मी समजू शकतो, बुलेट ट्रेन विषयी मी समजू शकतो, आरेचा विषय तुमचा अत्यंत व्यक्तिगत जिव्हाळ्याचा होता समजू शकतो, त्याचा मी संघर्ष करू. पण औरंगाबाद हा औरंगजेब तुमचा आता अचानक कसा काय नातेवाईक झाला? औरंगजेब तुमचा कोण लागतो की तुम्ही त्या निर्णयाला स्थगिती देताय? हा उस्मान कोण लागतो तुमचा निजामाच्या काळातला की आम्ही धाराशिव केलं आणि तुम्ही उस्मानाबाद परत ठेवताय? छत्रपतींचा विचार म्हणजे